हाय एवरीवन, महाराष्ट्रीयन फूड मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला इथे मसूर डाळीच्या आमटीची रेसिपी दाखवणार आहे। तर अगदी महाराष्ट्रीयन स्टाईलने आपण ही बनवणार आहोत। तर चला मग आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी एक छोटी बाटी मसूरची डाळ घेतलेली आहे, तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त ठेवू शकता। तर सगळ्यात आधी आपल्याला डाळ निवडून घ्यायची आहे। निवडून झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला ही डाळ 3 ते 4 वेळा धुवून घ्यावी लागेल। आणि धुवून घेतल्यानंतर आपण याच्यातलं पाणी काढून टाकणार आहोत आणि थोड्या वेळ आपण ही साईडला ठेवून देऊयात। तोपर्यंत आपण लसूण चेचून घेऊयात। तर इथे मी एका खलबत्त्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि सोबतच आपल्याला याच्यामध्ये 1 टीस्पून जिरे पण टाकायचे आहेत। तर आता आपण हे कुटून घेऊयात। तर अशा प्रकारे आपण जर फोडणी दिली तर याचा वास खूप छान येतो। तर अशा प्रकारे मी लसूण थोडीशी मोठीच ठेवलेली आहे। तर इथे मी लसूण आणि जिरे कुटून घेतलेलं आहे। तर आता आपण एक कुकर गॅसवरती ठेवणार आहोत आणि ही जी आपण धुवून घेतलेली डाळ होती ती आपण कुकरमध्ये घालूयात। आणि डाळ शिजवण्यासाठी आपल्याला इथे 1 ते 1.5 ग्लास पाणी पण लागणार आहे। तर तुम्ही नेहमी डाळ शिजवताना केवढं पाणी घालता तेवढं पाणी घालून तुम्ही डाळ शिजवून घेऊ शकता। तर आता डाळीमध्ये आता आपण 1 टीस्पून तेल टाकूयात आणि 1/2 चमचा हळद टाकूयात। तर तेल टाकल्यामुळे डाळ फसफसत नाही। आणि इथे मी थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे। तर आता आपण हे मिक्स करूया आणि कुकरचं झाकण लावून याला हाय फ्लेमवरती 1 शिट्टी काढून घेऊयात। तर एका शिटीमध्ये ही डाळ व्यवस्थित शिजते। तर 1 पेक्षा जास्त शिटी देऊ नका, नाहीतर डाळ जास्त शिजेल। हे बघा, इथे आपली डाळ शिजून तयार आहे। तर आता आपण याच्या फोडणीची तयारी करूया। तर गॅसवरती मी इथे एक पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून तेल टाकूयात। तर फोडणीसाठी मी इथे तेल चांगलं गरम होऊ दिलेलं आहे। तर तेल गरम झाल्यानंतर मी इथे कुटून ठेवलेलं लसूण आणि जिरे घालत आहे। तर लो फ्लेमवरती आपण हे साधारण 1/2 मिनिट परतवून घेऊयात। तर या फोडणीचा डाळीमध्ये वास खूप छान येतो। आता परतल्यानंतर मी याच्यामध्ये 1/2 छोटा कांदा घालत आहे। तर कांदा आपल्याला बारीक कापून टाकायचा आहे। तर अशा प्रकारे आपण कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत याला एक टेबलस्पून कांदा लसूण मसाला घालावा लागेल। तर हा मसाला शक्यतो सगळ्यांकडेच अवेलेबल असतो, पण जर नसेल तर तुम्ही इथे लाल मिरची पावडर वापरली तरीही चालेल। आणि त्यासोबतच तुम्ही थोडासा गरम मसालाही घाला। तर कांदा लसूण चटणीमुळे डाळीला खूप छान वास येतो, टेस्ट छान येते। कांदा लसूण मसाला मी हलकासा परतवून घेतलेला आहे जेणेकरून तो कच्चा राहू नये। तर इथे आता आपल्याला डाळ टाकायची आहे। तर डाळ मी इथे मॅश केलेली नाही आहे, तुम्ही बघू शकता की आहे तशीच ठेवलेली आहे। तर डाळी जी यामध्ये चांगली फोडणी बसली पाहिजे, मग डाळीला छान चव येईल। आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालत आहे। तर डाळ शिजवताना पण आपण मीठ घातलेलं होतं, आता थोडं मीठ घालून घेऊयात। आता इथे आपल्याला डाळीला एक उकळी येऊन द्यावी लागेल। तर मीडियम फ्लेमवरती आपण ही डाळ अशीच सोडून देऊयात। आणि उकळी आल्यानंतर गॅस मी इथे बंद केलेला आहे आणि सगळ्यात शेवटी मी इथे मोहरीची फोडणी देईन। तर 1 टेबलस्पून मी इथे तेल घेऊन त्याच्यामध्ये 1/2 टीस्पून मोहरी टाकलेली आहे। आणि ही मोहरी आपल्याला हा तडका जो आहे तो या डाळीवरती ओतायचा आहे। ही जर स्टेप तुम्हाला टाळायची असेल तर तुम्ही मोहरी पहिल्यांदा फोडणीमध्ये पण घालू शकता। त्यानंतर मी सगळ्यात शेवटी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकलेली आहे। तर अशा प्रकारे आपली घरगुती महाराष्ट्रीयन डाळ तयार झालेली आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी।